नमस्कार, सुनीतास फूड कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे चंपाषष्ठी किंवा मार्गशीर्ष नागपंचमी स्पेशल नागदिवे रेसिपी करणार आहोत। घराच्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने 5 नागदिवे पाजळले जातात। ती रेसिपी झटपट 10 ते 15 मिनटात सहज सोप्या पद्धतीने तयार होते। सर्वप्रथम येथे आपल्याला एक डिश घेऊन त्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। 1 वाटीमध्ये आपले 7 नागदिवे आणि 1 रोडगा रेसिपी नक्की होते। हे पहा, आता पीठ काढून घेतलं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घ्यायचं। तुम्हाला जर हवं असेल गोड नागदिवे करायचे तर त्याऐवजी गूळ घालायचा। आता एक फुलपात्रभर पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे हे संपूर्ण पीठ आपल्याला येथे मळून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आपलं पीठ येथे एका भाकरीसाठी मळतो त्या पद्धतीने आपण येथे मळून घेतलं। छान घट्टसर असा गोळा येथे तयार करून घेतला। थोडं पाणी घालून अजून थोडंसं मऊ करून घेऊया। आता या पद्धतीने आपला हा गोळा तयार झाल्यानंतर आता आपल्याला यापासून नागदिवे रेसिपी झटपट अशी तयार करायची। 1 फुलपात्र पाणी घेतलं होतं, त्यामधलं अर्ध लागलं। हे पहा, आता आपल्याला ज्या आकाराचे नागदिवे करायचे आहेत त्या आकाराचा उंडा आपल्याला साधारणतः हातावर घ्यायचा आहे। येथे मी लिंबापेक्षा कमी आकाराचा उंडा घेऊन सर्वात छोटा नागदिवा सर्वप्रथम तुम्हाला करून दाखवते। हे पहा, या पद्धतीने आपल्याला एक गोळा करून दोन्ही बाजूला बोटांच्या साह्याने वाट्यासारखे भाग तयार करून घ्यायचे आहे। म्हणजे हे पहा, या पद्धतीने दोन्ही बाजूला डंबरूसारखी वाटी तयार करून घ्यायची आहे। आणि आता दुसरा आपण मध्यम आकाराचा नागदिवा येथे तयार करून घेणार आहोत। सर्वप्रथम लंबगोलाकार करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पहा या पद्धतीने वळवून घ्यायचा। आता असा उंडा झाल्यानंतर बोटाच्या सहाय्याने सर्वप्रथम एका बाजूला आपल्याला वाटीसारखा भाग तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर ही वाटी तयार झाल्यावर बाजू पलटून आपल्याला दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची। आता येथे 2 नागदिवे आपले 2 प्रकारचे तयार झाले। आता हा त्याच्यापेक्षा मोठा नागदिवा आपण येथे तयार करतो। म्हणजे लिंबाचा डबल आकाराचा उंडा घेतला आणि एका बाजूला वाटी तयार करून घेतली। आता बाजू पलटून आपल्या दुसऱ्या बाजूला सुद्धा अशीच वाटी तयार करून घ्यायची। हे पहा, दुसरी वाटी आपली तयार झाली। याच पद्धतीने आपण 3 प्रकारचे नागदिवे येथे तयार करून घेतले। म्हणजे सर्वात लहान, मध्यम आणि मोठा या पद्धतीने आपण हे लावून घेतले। आता बाकीचे सर्व नागदिवे मी मध्यम आकारात येथे तयार करून घेतले। प्रथम येथे नागदिवे करून घेतले, गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी घातले, कढी ठेवून दिली। आता एक जाळी घेऊन त्यावर तेल लावून घ्यायचे आणि आपले सर्व तयार केलेले नागदिवे यामध्ये घालून घ्यायचे। हे पहा, तेल लावल्यामुळे नागदिवे खाली चिटकत नाही। आता या जाळीवर आपल्याला थोड्या थोड्या अंतराने सगळे नागदिवे ठेवून द्यायचे आहेत। जवळजवळ ठेवले तर ते चिटकतात, म्हणून आपल्याला काही अंतर ठेवून हे नागदिवे ठेवून दिले। आता ही जाळी आपल्याला कढईमध्ये कढीवर ठेवून द्यायची आहे। हे पहा, कढीवर ही अज्जात अशी ठेवून दिली। आता आपल्याला यावर झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनटं हे उकडून घ्यायचे आहेत। छान असे उकडले गेले पाहिजे। आता उरलेले जे पीठ होतं त्यापासून आपण येथे रोडगा किंवा बाजरीची छोटीशी भाकर बनवून घेणार आहोत। आता पिठाचा गोळा करून हातावर छान असा उंडा तयार करून घ्यायचा। नंतर पोपटावर पीठ घालून घेतलं, त्यावर आपल्याला ही भाकर किंवा हा रोडगा छान असा थापून घ्यायचा आहे। हे पहा, आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, तर मध्यम आकाराचा हा रोडगा किंवा ही छोटीशी भाकर येथे थापून घ्यायची आहे। छान अशी येथे आपली बाजरीची भाकर थापून झाली। आता आपले नागदिवे कसे शिजले आहेत ते पहा। 5 मिनिटांनंतर या पद्धतीने नागदिवे शिजले आहेत। भाकर आता तवा तापायला ठेवला, त्यावर घालून घेतली। आता येथे आपल्याला भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने पाणी लावून घेतलं। 1 रोडगा आपला झालाच पाहिजे, कारण भरीत रेसिपी आणि रोडगा याचं हे चंपाषष्ठीला अनन्य साधारण असं महत्व आहे। आता ही भाकर आपल्याला छान अशी गॅसवर भाजून घ्यायची आहे। तवा बाजूला काढून घेऊया आणि त्यावर ही भाकर छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आणि भरतावर रोडगा आपला छान तयार झाला। आता हे पहा, येथे आपले नागदिवे छान उकडून थंड झालेले आहेत।
आता हे पहा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे. खाली तेल लावल्यामुळे अजिबात चिकटले गेले नाही. आता एका ट्रेमध्ये हे सर्व व्यवस्थित असं घालून घ्यायचं. नंतर नागदिव्यामध्ये तेल घालायचं, छोटीशी वात घालायची. म्हणजे आपल्याला नागदिवे येथे पाजळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने सर्व नागदिव्यामध्ये तेल वात घालून घेतली. आता आपण पाजळून घेऊया. नागदिवे पाजळून घेणे म्हणजेच नागदिवे पेटवून घ्यायचे आहेत. परंतु आपण पेटवून किंवा वात लावून घेणं असं म्हणत नाही, तर नागदिव्याला पाजळून घेणं असंच म्हणतात. हे पहा या पद्धतीने आपले सातही नागदिवे येथे छान असे पाजळले गेले आहेत. आपल्या घरातील एका पुरुषासाठी 5 नागदिवे तयार करायचे. या पद्धतीने आपल्या घरात जेवढे पुरुष किंवा जेवढे मुलं असतील त्यांच्या दृष्टीने आपल्याला हे नागदिवे तयार करून देवासमोर पाजळून नंतर नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत. तसंच भरीत रोडगा रेसिपी सुद्धा नक्की करायची आहे. तर या चंपाश्रेष्ठीला हा नैवेद्य नक्की तयार करा आणि देवासमोर ठेवा. चंपाश्रेष्ठीचा आनंद घ्या. तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की प्रेस करा. खा प्या आनंदी रहा. एकमेकाची काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.